लाच मागितल्या प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयातील एका शिपायाची न्यायालयाच्या वतीने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सोलापूर दौंड येथील तक्रारदार श्रीनाथ ननवरे यांची पांढरेवाडी येथील जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख मधील शिपाई नागनाथ पवार यांनी 70,000 रुपये मागणी करून 20,000 रुपये स्वीकारल्याप्रकरणी बारामती येथील विशेष न्यायाधीश पल्लोड साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली. यात हकीकत अशी की दौंड येथील पांढरेवाडी येथील श्रीनाथ ननवरे यांची शेतजमीन मोजण्यासाठी भूमी अभिलेख दौंड येथे अर्ज केला. यासाठी भूमी अधीक्षक बांगर यांनी 70,000 रुपयांची मागणी केली, परंतु तक्रारीमध्ये शिपाई पवार यांचाही उल्लेख तक्रारदाराने केला होता. रक्कम 70,000 पैकी 20,000 देण्याचं ठरलं आणि त्यांनी ती पवार यांच्याकडे दिली. यात आरोपीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की मुळातच मोजणी करणं हे शिपायाचं काम नाही, तसेच शिपायाची मागणी नाही म्हणून पैसे टेबलवर मिळून आले, त्यामुळे मागणी आणि स्वीकार या दोन्ही गोष्टी सिद्ध होत नाहीत. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी पवार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यात सरकारतर्फे श्री वसेकर तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट अश्विनी कुलकर्णी यांनी काम पाहिलंय.